Hey Jay. जरूर आपण बघते की जोडी जे मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे सॅम आणि रुपेश जोडी पाहायला मिळते आपल्याला. एकंदरीत आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे रोहित आहे आणि नक्कीच आपण पाहिलं सॅम आणि रोहित जोडी आहे ही माहिती आतापर्यंत पोहोचले गेली. गोंदाजी ट्रॅक वर जाईश उलटा चेंडू पाहायला मिळतो लॉंग ऑफ ला फिल्डर अंडर ने ढीरा डुकले पाहायला मिळतो. अतिशय जबरदस्त खेळाडू आणि नक्कीच अतिशय जबरदस्त झेल मात्र त्यांच्या माध्यमातून टिपला जातो आहे आणि पहिल्याच बॉल वर मोठा धक्का मात्र इथे संकेत इलेव्हन चंद्रपडा टीमला मैदानाच्या मध्ये दिलाय. धन्यवाद डी जे संकेत. संकेत इलेव्हन चंद्रपडा टीमला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय की आपला ट्वेल्थ मॅन पाठवून द्या मित्रांनो, ट्वेल्थ मॅन पाठवून द्या प्लीज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का मात्र दिला सॅम. मात्र आपण पाहिला ऍज अ ओपनर आला होता परंतु ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालं की पहिल्याच बॉलपासून आपण पाहिलं ना की इरादे स्पष्ट होते परंतु जे इरादे पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मात्र अपयशी ठरला गेला आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरला. जयेशची शिकार ठरत असताना परतताना पाहायला मिळतोय. जरूर आपण वळूया अतिथी कक्षामध्ये. एकंदरीत ज्याप्रमाणे पार्थ आले तर मैदानाच्या आतमध्ये मान सन्मान सोहळ्याकडे आपण वळणारच आहोत. या वडीला आपण पाहतोय की इथे हवेत फटका पाहायला मिळतोय आणि सल्लगचा दुसरा विकेट मात्र आपण पाहतोय काय घडताना पाहायला मिळतोय. संकेत इलेव्हन साठी विकेटचे संकेत मात्र धोकादायक ठरू शकतील आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळतोय. सल्लगचा दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये मानवरांचा सन्मान या ठिकाणी करून घेणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले शिवाजी भोरे, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, त्याचबरोबर क्रिकेटवरती एक निष्ठावंत प्रेम त्याचं सातत्यानं राहिले, स्वतः टीमचे पॅकर आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार चेतनजी पाटील यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहेत आणि त्याचबरोबर 200 रुपयाचं कॅश प्राईज देखील या ठिकाणी देण्यात येते. नक्कीच कॅश प्राईज लावणं आणि देणे ही भरपूर महत्वाची गोष्ट असते. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तरी आपण पाहिलं कॉंग्रॅच्युलेशन्स या ठिकाणी जर पाहिलं तर या पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं सुंदर खेळ ज्यांच्या माध्यमात राहिला तो संघ सिक्कीमचा पाहायला मिळाला परंतु हार्ड लक टफ लक पुढच्या एकदा जर पाहिलं तर शिवाजी भोरे अँड ऑल टीम. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया की भरपूर काही घडताना पाहायला मिळाले. सध्या तरी संकेत इलेव्हन चंद्रपडा टीमसाठी हे एक संकेत नक्कीच आपण बघितलं तर डेंजर ठरू शकतील कारण की गोलंदाज जयेशने 2 चेंडूवर 2 विकेट आणि हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये साकार आलेत. हॅट्रिक बॉल मात्र या वेळेला पाव लागणार आहे अँड हॅज बीन टेकन परंतु पाहायला मिळते काय तर ज्याप्रमाणे कॅच पकडला जर होता परंतु नियंत्रण नव्हतं तिथे खेळाडूचा स्वतःवर आणि इथे पाहायला मिळतोय की फूट मात्र बाउंड्री लाईनला टच केला आणि त्यामुळेच इथे नशिबाचा षटकार पाहायला मिळाला की व्हॉलेंटियर आहे तिथे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र ही माहिती पोहोचली गेली सिक्सर. आणि नक्कीच आपण बघितलं की व्हॉलेंटियर्स तिथे आहेत आणि त्यांचं कौतुक करावं लागेल की छोटे आहेत तिथे परंतु नक्कीच मोठे आहेत. छोटे आहेत परंतु नक्कीच आपण बघितलं की बाउंड्रीवर मोठे आहेत कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं की त्यांचं लक्ष अधिक बारकाईने होतं. आपल्याला पाहावं लागेल नक्कीच फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. आपण फिल्डर आहेत तिथे थोडीशी मात्र हालचाल मात्र नक्कीच होताना पाहायला मिळाली परंतु धाव फळकाचा विचार करायचा झाला तर 7 धावा की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना की गोलंदाज मात्र किती नाराज होईल कारण की आतापर्यंत सगळं काही त्याने चांगलं केलं होतं परंतु आपण पाहिलं झेल सुद्धा चांगला केला होता परंतु ज्याप्रमाणे नियंत्रण मात्र स्वतःवरचं नव्हतं आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की एक जिथे विकेट मिळू शकला असता तिथे 7 धावा मात्र मिळाल्या. महत्वपूर्ण जबाबदारी आपण पाहायला मिळाली
साइडला मात्र क्लिक केला जातो आपण पाहिला तर फुलटॉस चेंडूला मात्र वळण दिला होता चेंडू चालला डीप लॉन्ग लेग बाउंड्री लाइनच्या दिशेने फिल्डर आले तिथे मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं की धावा घेतल्या जातात तीन धावा मात्र अर्जित केल्या जातात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि पाहायला मिळते की पंचांचा इशारा आलाय पुन्हा एकदा चार धावांचा अंतिम क्षणापर्यंत आपण पाहिलं की फाटला केला असं वाटलं होतं की कदाचित चेंडूला सेफ केलाय की काय परंतु पंचांनी मात्र पाहणी केली आणि त्याने सांगितलं की इथे हाही चौकार आहे म्हणजे धाव फळा काढून पाहा ना विकेट आले फरक नाही पडत पण अकराच्या घरामध्ये पोहोचलाय हलक्या शाताने दिशा देण्याचं काम केलं गेलं इथे आपण पाहिलं एकोणतरीत या जोडीवर आता मात्र सगळी काही जबाबदारी असणार आहे रोहित आणि सागर ज्या प्रमाणे आपण पाहिलं ना की आय पी एलचा फॉर्मॅट कालच्या दिवसापासून आपण बघितला जो ऑन झाला आणि लक्ष आपण पाहिलं ना तर नक्की ज्याप्रमाणे आय पी एलवर असतं त्याचप्रमाणे आपण बघितलं की जे आपले फेवरेट स्टार खेळाडू असतात त्यापैकी असतात परंतु या मॅचमध्ये कोणते स्टार असतील जे चमकताना पाहायला मिळते कोणते खेळाडू चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते वळी आपण डीजेकडे गाणं ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा श्रद्धांजली चषकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया हार्दिक स्वागत केदारनाथ एंटरप्राइजेस पुरस्कृत आणि शांती स्पोर्ट्स जितेंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2024 फायनल डे मध्ये आपण पाहतोय महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय संकेत इलेव्हन चंद्रपाडा विरुद्ध राजावली स्पोर्ट्स राजावली एकोणतरीत पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं नक्कीच पहिल्या दोन चेंडूवर दोन मोठे झटके दिले होते परंतु अनफॉर्च्युनेटली आपण पाहिला तर डेफिनेटली विकेट जरूर मिळाली असती परंतु ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर जर तर या गोष्टींना तारा नाही प्रत्यक्षात काय घडलं तर कॅच पकडला परंतु बाउंड्री लाईनच्या पार मात्र आपल्याला पाहायला मिळाला की खेळाडू आणि त्यामुळे सागरला मिळालेला जीवनदान त्या एकोणतरी सहा धावा त्यानंतर रोहितने पहिल्या ओव्हरमध्ये लगावला चौकार आणि त्यानंतर आपण पाहिलं की पहिल्या ओव्हरमध्ये एकोणतरीत 12 धाव्यांचा स्टार्ट मिळाला या ट्रॉफीज आपण पाहतो या स्पर्धेसाठी खास आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत आणि ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात जे सन्मानचिन्ह आणि कालचा जर विचार करायचा झाला कालचा दिवस खूप आणि खूप महत्त्वाचा होता मित्रांनो कारण की कालच्या दिवसामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आपल्याला लाभले गेले होते आणि त्या सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या शुभ हस्ते अगदी थाटामाटामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा पार पडताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक सुंदर दर्जाचं क्रिकेट मात्र आम्हा सर्वांना अनुभवायला मिळालंय वही आपण मॅचकडे वैभव सोहळे पाहायला मिळतोय एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून अनेक सामने आपण पाहिले की टर्न केले आहेत आपल्या गोंदाजीच्या जोरावर तो खेळाडू सेफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय हलक्या शाने ड्राईव्ह केला गेला होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आले होते तहा मात्र जरूर मी ते एक ज्याप्रमाणे आपण पाहिलं की पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप बिल्डअप करत असताना पाहायला मिळतात सागर आणि रोहित आणि ह्या दोन खेळाडूंना माहिती आहे का इथून आपला खेळ किती महत्वाचा आहे आपला जबाबदारीचा खेळ किती महत्वाचा आहे कारण की एकाला मात्र एक चांगला क्रिकेट खेळायचं दुसऱ्या बाजूने स्ट्राईक रोटेट करायची आणि ते अनुसंगाने होताना पाहायला मिळतोय अनसाईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न डाऊन टी ग्राउंड शॉट लगावला गेला लॉंगांचे खेळाडू आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न चेंडूचे फेकी आले तत्पूर्वी दोन धावा मात्र अगदी सहज आणि सहज मिळतात ज्याप्रमाणे इंटेन पाहायला मिळतोय ना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि सगळ्या काही गोष्टी आत्ता मात्र आपल्याला होताना पाहायला मिळतात पहिले दोन चेंडू बाजूला ठेवले तर इथून एकोणतरी जो खेळ होताना पाहायला मिळायला ना अतिशय चांगला धाव फळक 15 घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळाले एकोणतरीत आपण पाहिलं ना की आज फायनल डे म्हणजे संध्याकाळच्या 17 खचाखच प्रेक्षक वर्ग खचाखच अतिथी कक्ष सुद्धा आपल्याला भरताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय स्टेट ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं हिरा पाहायला मिळतोय चांगली फिल्डिंग झाली परंतु थ्रो सुद्धा तितका चांगला होता परंतु त्यापेक्षा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली कॅप बॅटने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की कुठे ना कुठे इथे फिल्डिंग वर फ्रेशर आलं त्याचनंतर आपण पाहिलं की फ्रेशर आल्यानंतर आपण पाहू शकतोय ना इथे नक्कीच काही ना काही चुका सुद्धा जास्त होतात परंतु जिथे जास्त चुका झाल्या नाही परंतु 17 धाव फडकावर पाहायला मिळत आहेत मध्ये येणारा चेंडू इनकटर पद्धतीचा
पुल केला गेलाय, परंतु हा पुल तितका पूर्ण होणार नाहीये, सक्सेसफुल होणार नाहीये, कारण की चेंडूला करायचा होतो गोल, परंतु या वेळेला विकेट मात्र मी इथे झेल पकडला गेला मिड विकेटला, आणि महत्वपूर्ण तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. संकेत 11 चंद्रपाडा या टीमला. विकेट नुकतीच गमावली तिथे, वैभवला यश मिळालंय. चार चेंडू फेकले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आता एंटर झालेत राकेश नावाचे खेळाडू. राकेश वाघमारे आपण पाहतोय की ज्याप्रमाणे आपल्या फलंदाजीमध्ये चांगला क्रिकेट खेळायचा आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय चेंडूला, कव्हरच्या दिशेनं फिल्डर सिंगल, मात्र मी इथे रोहितची चर्चा करावी तितकी कमी आहे, कारण की रोहित असा खेळाडू आहे ना जो प्रेशर क्रिएट करतो. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं तर अतिशय चांगली आहे या खेळाडूचे, आणि त्यामुळे फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं तर भरपूर आणि भरपूर काही दबाव येताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला वैभवचे 5 चेंडू फेकून झाली आहेत, धावसंख्येवर थोडासा कंट्रोल मात्र मिळवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. ऑनसाईडला लफ करण्याचा प्रयत्न इंडियर, फटका हवेत होता आणि फसला गेला, विकेटचा पातळ होताना पाहायला मिळतो. धीम्या गतीने फेकलेला चेंडू होता आणि व्हेरिएशन आणला गेला आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला की विकेट मिळाली. महत्वपूर्ण आणि धक्का इथे दिला जातो बॅटिंग करणाऱ्या टीमला. आतमध्ये आता विपुल पाटील स्वतः येतात ॲज अ कॅप्टन, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. मात्र आपण पाहिलं की आपल्या संघाला पुढे घेऊन येताना पाहायला मिळतील का, कारण की इथून सॅम ॲज अ ओपनर पाहिले होते, त्यांच्या जोडीने आपण पाहिलं होतं. रोहित दोन्ही परतले गेले, सागर आपण पाहिले ते सुद्धा परतले, एक सिक्सर त्यांच्या बॅटमधून पाहायला आपण. पार्थने आपण बघितलं की निराशा आणली, रोहितने मात्र आपण एक चौकार लगावला गेला, परंतु राकेशने सिंगल आणि विपुल आलेत आता विजयच्या हातामध्ये. षटक पाहायला मिळत आहे, विजय मोकाश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा महत्वपूर्ण षटकाचा स्पॅल असेल अराउंड द विकेट ना. धीमा गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय, ड्राईव्ह केला गेला होता कव कॉर्नरच्या दिशेनं, फिल्डिंग तितकी चांगली झाली आहे, परंतु थ्रो पाहायला मिळतोय. हिरा पाहायला मिळाले तिथे, हिरा आउटफील्ड मध्ये आपण बघितला एक तेज आणि तजुर्बेगार आणि ऍज अ सिनियर क्रिकेटर म्हणून आपण पाहिलं राजावली संघासाठी सातत्याने अनेक काळ मात्र आपण पाहिलं राजावली टीमची ज्याने क्रिकेटसाठी सेवा केली तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावफळक 20 घरामध्ये. हा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय सबमरीन पद्धतीचा चेंडू. एकंदरीत ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की राकेश आडवा बॅटचा वापर जरूर करत होते, परंतु आपण पाहिलं की चेंडूमध्ये आपण पाहिलं ना जी ज्यांना अपेक्षित होती उसळी ती मिळाली नाहीये, कारण की विजय आतापर्यंत आपण बघितलं की जे चेंडू हाताळत आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय की जे चेंडू हाताळल्यानंतर उसळी कमी घेत आहेत खाली राहतात आणि त्यामुळे बेनिफिट जास्त गोलंदाजाला मिळतंय त्या चेंडूचं. यावेळेला पाहायला मिळालं थोडंसं नियंत्रण मात्र चुकताना गोलंदाजीमध्ये, व्हाईट लाईनच्या बाहेर डेड लाईन म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. कुठे ना कुठे आपण पाहतो की नियंत्रणामध्ये आतापर्यंत गोलंदाजी झाली होती, परंतु थोडंसं नियंत्रण चुकताना पाहायला मिळाले. धावसंख्या 21 घरामध्ये पोहोचली गेली. एकोणतरी TCP लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला कव्हरेज केली जाते आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण असं युट्यूब चॅनलवर होताना पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू हा पुन्हा एकदा फेकला जातोय विजयच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर महत्वपूर्ण तिसरं षटक आहे
आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर जो स्पेल आपण पाहिला आपल्या कर्णधाराची जी जबाबदारी आपल्या कर्णधाराचा जो विश्वास म्हणजेच आपण बघितलं की आज स्वतः कॅप्टन म्हणून आपण त्यांना पाहिलं होतं आणि त्या प्रकारे आपण पाहिलं की आपल्या टीमसाठी मात्र ते योगदान देत असताना पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह केला जातोय सिंगल धाव कदाचित मी येईल परंतु हलकीशी मिसबीड झाले पण त्या मिसबीडच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की जास्त काही होणार नाही आहे कारण की असं वाटलं होतं की तिथे कदाचित आपण आणखीन धावा मिळू शकतात परंतु नाहीये तसं झाला नाहीये. 22 धावा आणि लिमिट मध्ये ठेवलंय संकेत 11 चंद्रपाड्या टीमला कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की धाकड खेळाड होते परंतु त्या धाकड खेळाडूंना पहिल्या बॉलपासून मात्र आपण पाहिलं की तंबूचा रस्ता दाखवल्यामुळे अडचण मात्र निर्माण केली इथे. इथे आपण पाहतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल कडून अपेक्षा होती चांगली कॅप्टनशिप पारीची परंतु ती अपयश येताना पाहायला मिळतोय आणि यश मात्र विजयला मिळालं गोलंदाजी मध्ये आणि धक्का मात्र महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. पाहायला मिळतोय पाचवा तो म्हणजे संकेत 11 चंद्रपाडा या टीमला. चला पुढची मॅच विनंती असेल चांदे स्पोर्ट या स्पर्धेचे आयोजक आहेत दुसऱ्या बाजूला नवकर स्पोर्ट. जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित असाल तर त्वरित या ठिकाणी जर पाहिजे तर टास्का बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं विनंती असेल. नवकर स्पोर्ट्स आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर त्वरित या ठिकाणी या. लक्षात ठेवा 3 षटक ज्या वेळेला कंप्लीट होत आहेत तर डेफिनेटली त्वरित या ठिकाणी जर पाहिजे तर कॅप्टन येऊन उभं राहणं हे भरपूर महत्वाची गोष्ट आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आहे. तर विनंती असेल नौकार संघाला त्वरित कॅप्टन पाठवून द्या. जमीन आपण पाहतोय की अमित मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात 7व्या क्रमांकावर. थोडेस मुश्किले वाढवली गेले आहेत संकेत 11 चंद्रपाडा या टीमचे कारण की 22 धाव संख्येवर 5 गडी कारण की अर्धा संघ मात्र गारद केला गेलाय. परंतु अमितना चांगला खेळ करावा लागेल ज्या परीने म्हटलं जाते ना की मुश्किलों से भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. मात्र ती लड़ावी वृत्ति दर्शावी लगे खेळाडूंना. अमित मैदान आत मध्ये आल्या आल्या ब्लास्ट करण्याचा प्रयत्न मध्ये होता परंतु तो ब्लास्ट काही होणार नाहीये. हिराजचा मात्र झेल पाहायला मिळाला. आज या मॅच मध्ये दुसरा आणि विकेटचा पतन 6वा धक्का चंद्रपाडा टीमला. सर्वांचं आपण पाहिलं तर नक्कीच योगदान मिळते आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं ना की या स्पर्धेसाठी सन्माननीय हसमुख वसुदेवजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहकार्य आलंय आणि त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि धन्यवाद म्हणतोय. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहतो की फुल नव्हे परंतु फुलाची पाकली आणि नक्की त्यांचं सहकार्य या स्पर्धेला मात्र जरूर मिळालंय त्यांचे सुद्धा मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. न्यू बॅटर इंटर झालेत मैदानाच्या आतवर 8व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आपण पाहिले तर चिराग धावसंख्या पाहायला मिळाली 29 वर 6. भूमित आपण पाहतोय भूमित 29 हिरा अडुकले यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 29 यंगस्टर यंग ब्रिगेड ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे सुद्धा शैली आहे किमी आहे परंतु सध्या गोलंदाजीमध्ये करून दाखवावी लागेल ती झलक ऍज अ बॉलर म्हणून. सामना करतो राकेश ब्लॉक करण्याच्या प्रयत्नामध्ये होता ऑफस्टंपच्या जवळ चेंडू हाताला गेला होता चांगलं शतरक्षण झाले परंतु फेकी मात्र काच थांबवली. 29 कदाचित आपण असं वाटलं होतं की लगेच ऍक्युरेट थ्रो होईल परंतु मात्र मन बदललं गेलं होतं आणि त्यामुळेच फायदा झाला. फायदा 2 धावांचा झाला धावसंख्या 24 घरामध्ये. राजावली टीम आज आपण पाहिली आहे तर यंग ब्रिगेड घेऊन उतरलेली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज सिनियर खेळाडू म्हणून आपण बघितलं की 29 ज्याप्रमाणे आपण पाहिलं की जे या टीमचे आहेत त्यांचं योगदान जास्त की सिनियर खेळाडूंना मात्र पुढे घेऊन जाणं काम आहे. फुल टॉस पुन्हा एकदा परंतु या वेळेला झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळालंय. हिरा आतापर्यंत 2 चांगले झेल कलेक्ट केले गेले होते परंतु या वेळेला नियंत्रणामध्ये नव्हते आणि त्यामुळेच नियंत्रण चुकलं गेलं. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु तो प्रयत्न इथे अपयश येताना पाहायला मिळत आहे आणि 29 जीवनदान राकेश या खेळाडूला मिळालं.
सातत्याने आपण पाहू शकतो की राकेशची जबाबदारीने त्याने स्वीकारले आणि कोणतरी आपण आपल्या टीम साठी आपण पाहिलं ना की दुसऱ्यापासून धावा येत नाहीये, कोणी उभा राहायला तयार नाहीये, परंतु राकेशने हार मानली नाहीये। आपल्या टीम साठी मात्र संघर्षमय क्रिकेट खेळतोय, परंतु धावा सुद्धा जोडतोय आणि एकंदरीत आपण पाहिलं की या मौल्यवान धावा त्याच्या बॅट मधून येतील आणि त्या धावा मात्र एक चांगलं योगदान देण्याचं काम करतील आपल्या संघाला। फुलटॉस म्हणा एकदा पाहा मिळतोय लॉंगांच्या दिशेनं, विजय फील्ड केलंय चेंडूला, चेंडूची फेक स्ट्राइक एंडच्या दिशेनं, आता काय होताना पाहायला मिळेल तर लगेच कदाचित विकेट विकेट मिळू शकते आणि तेच होताना पाहायला मिळालंय। विकेट समाधान, कारण की एका बाजूने आपण पाहिलं की सॅक्रिफाईस करायचं होतं राकेशला, स्ट्राइक एंड कडे यायचं होतं, दुसऱ्या एंड कडे आपण पाहिलं चिरागला परतायचं होतं, परंतु आपण पाहिलं की एकाला तर मात्र आपण पाहिलं की इथे विकेटचा सॅक्रिफाईस करायचंच होतं आणि ते करताना पाहायला मिळालंय चिराग, आणि मात्र आपण बघितलं की रनआउटच्या स्वरूपात धक्का मैदानाच्या आतमध्ये सातवा। दाखवू शकतो हे दाखवून द्यावं लागेल मैदाना, आणि हेच दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये ना भय ना भीती शिव छत्रपती, शिव छत्रपतीचा छावा आणि राकेशच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळाल्यात या सहा धावा। आणखीन एखाद मोठा फटका जर येतोय तर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतोय संकेत इलेव्हन चंद्रपाडा टीम। राकेशचं कौतुक करावं तितकं कमी या घडीला। फुलटॉस कन्वर्ट केला जातोय आणि बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु फुलटॉसवर मात्र छक्का नाहीये, परंतु चौकार आलाय, परंतु आलाय थेट मैदानाच्या आतमध्ये, मात्र लेट मात्र थेट येताना पाहायला मिळतोय राकेश नावाचा खेळाडू आपल्या टीम साठी संकट मोचक वाली इनिंग पेश करत असताना। या चौकाराने धाव संख्या पाहायला मिळाली 37 च्या घरामध्ये, भूमीतला मात्र पडला गेलाय मार। 29 आतापर्यंत 15 धावा या ओव्हर मध्ये खर्च झाल्यात। शेवटचा आणि अंतिमचा चेंडू जर पाहायला मिळेल या इनिंगचा, हो या वेळेला पाहायला मिळालाय, नक्कीच फॉलो केलं गेलं होतं आणि चांगल्या स्वरूपाचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता। धीमा गतीने टाकलेला चेंडू वेट केला गेला। 29 पाहायला मिळतं की शेवटच्या बॉलवर आपण पाहिला तर विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात, परंतु आपण पाहिलं ना की राकेश या खेळाडूचं कौतुक करावं तितकं, कारण की सुरुवातीला आपण पाहिलं एका बाजूने विकेट जात होते तर नक्कीच आपल्या टीमला मात्र एक अशा खेळाडूची गरज होती आणि ती गरज मात्र त्याने पुरवून दिली गेली, कारण की कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं गेलं। सुरुवातीला आपण पाहिलं ना तर ज्याप्रमाणे एक इंटेंट दर्शवला गेला की सिंगल डबलला कन्वर्ट केलं गेलं आणि त्याच नंतर आपण बघितलं की शेवटच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे स्ट्राईक स्वतःकडे घेतली होती, दुसऱ्या बाजूने चिरागने आपण पाहिलं विकेटचं सॅक्रिफाईस केलं, परंतु त्याचं बलिदान ते वाया जाऊ दिलं नाहीये एकंदरीत राकेश या खेळाडूने, आणि आपल्या टीमसाठी एक महत्वपूर्ण 19 धावांची जी खेळी पाहायला मिळाली, परंतु ही खेळी आपण पाहू शकतोय ना भरपूर आणि भरपूर फायदेशीर ठरू शकेल चंद्रपाडा या टीमसाठी। वही आपण नक्कीच याप्रमाणे इथे बॉलिंग अनालिस्ट कडे बॉलिंग अनालिस्ट सर पण पाहिलं ना तर जयेशचं षटक 12 धावांचं 2 विकेट, वैभवचं षटक आपण पाहिलं 6 धावांचं 2 विकेट, विजयचं षटक आपण पाहिलं तर 4 धावांचं 2 विकेट, परंतु भूमीतला पडला गेला मार, विकेट एकही नाही मिळाली, 15 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 29 फळकावर आपण पाहिलं तर 37 धावा या पूर्ण केल्या आणि 38 धावांचं हे लक्ष आपल्याला पाहायला मिळेल। पुढील क्लॅश ऑफ दी टायटल मध्ये महामुगा आपल्याला पाहायला मिळणार आहे शांती स्पोर्ट्स जूचंद्र विरुद्ध आपण पाहणार आहोत नवकार 11 या दोन संघांच्या दरम्यान। मी रिक्वेस्ट करेन नवकार 11 संघाचे कर्णधार जर आपण आला असाल तर प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये जरूर या। होऊया आपण डीजे कडे, त्याच नंतर आपण होऊया टॉस बॉक्स कडे।
ज्याच्या व्यक्तिमत्त्वाने या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात ज्याच्या व्यक्तिमत्त्वाने मदत केले त्यांचा देखील उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. चंद्रपडा बाकीपडा गावाचे विद्यमान शाखा प्रमुख सन्माननीय निलेश प्रकाश म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेकरिता 10,000 रुपये देण्यात आले त्यांचा देखील मनपूर्वक आभार. आर के इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय रणजीजी प्रकाश किडी साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेकरिता रोख रक्कम 11,000 रुपये देण्यात आले त्यांचा देखील मनपूर्वक आभार मी व्यक्त करतोय. मात्र बजाज स्पोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय कल्पेशजी म्हात्रे मणीशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत ते त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केल्यात. सन्माननीय जितूजी पाटील यांच्या माध्यमातून 2 दिवसांमध्ये लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. प्रथम व द्वितीय पारितोषिक आणि चषक त्याचबरोबर जर पाहिलं तर या ते स्पॉन्सरशिप केले आम्हाला ते म्हणजे सुपर एक्स स्पोर्ट्स त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर हे स्पॉन्सरशिप केले. सूर्यकांत ननावरे यांच्या स्मरणार्थ आकाश ननावरे यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. शिस्तबद्ध संघ व एका हातात जेल हे आम्हाला स्पॉन्सरशिप केले ते म्हणजे ब्लेसी रॉबिन सावळी आणि अनिकेत पडवल यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर जर पाहिलं तर सन्माननीय मयूर जगन्नाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या संपूर्ण शांती स्पोर्ट संघाला टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेत त्यांचे देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. रोशन महाडिक यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेकरिता 10,000 रुपये त्यांच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार आम्ही व्यक्त करतोय. विनोदजी किसन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून जे उपविभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील 2,500 रुपये या संपूर्ण स्पर्धेसाठी देण्यात आलेत. त्यानंतर जर पाहिलं तर सन्माननीय हसमुख वासुदेव म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1,100 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेत आणि त्यांचं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी आर्थिक स्वरूपात आणि देणगी स्वरूपात या श्रद्धांजली चषक 2024 मध्ये मदत केले त्या प्रत्येक मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुढच्या एकदा हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. आमचे गुणलेखक विशाल भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. कालच्या दिवसातील ज्या झालेल्या घडामोडी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु मॅचकडे जाणं तितकं महत्त्वाचं राहील. दोन्ही टीम्सला शुभेच्छा देऊया. प्रथमदा बॅटिंग करत असताना संकेत 11 चंद्रपडा या संघाने धावसंख्या बनवली ती म्हणजेच अगदी 37 धावा आणि 38 लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये सेट केले. आता मात्र राजौलीच्या संघाला एकच विचार करायचा आहे 24 बॉलमध्ये 38 कशा चेस करायच्या आहेत. आता मात्र सिंगल डबल मोठे फटके की इथून काही वेगळं. परंतु आता मात्र संकेत 11 संघ विचार करत असेल की आता मात्र इथून 2 षटकं महत्वाची असतील आमची आणि 2 षटकात जर कमी धाबा खर्च केला तर पुढच्या 2 षटकांमध्ये आम्ही या मॅचवरती पकड बनवू. सॅम आलेत खोलवटे पैसा बोलवता. पहिला बॉल ऑन साईडला ढकलला गेले. सॅमने बॅटिंग करताना काही करू शकले नाही परंतु आता गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. मला वाटते अमितजी म्हात्रे यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला पडते चिनू त्या ठिकाणी होते आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कम्प्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 2 चक्रामध्ये. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा टीम राजावली संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. सामना बॅटिंग करताना पहिल्या बॉलवरती लॉंग ऑफला आउट झाले पण आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. ओवरदी विकेटने ते तयार झालेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर महेश आणि हिरा. हिरा यांना पाहिलं आपण हिऱ्यासारखं चमकले जे फिल्डिंग करत असताना परंतु आता मध्ये बॅटिंग करत असताना तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. फुलटोस होता ऑन साईडला बॉलला पडवले गेले. क्षेत्ररक्षक आलेत पाहता पाहता एक सिंगल कम्प्लीट केली गेली म्हणजे सागर आहेत त्या ठिकाणी. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 देखील कम्प्लीट केल्या गेल्या. सागरने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला गेला आणि पहिल्या डावामध्ये सागरची जबरदस्त विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली. 11 धावींची 5 चेंडूचा सामना त्यामध्ये केला. एक षटकार देखील ठोकला गेला आणि तिथून ते देखील आउट झालेत. कोलवट्याचा बॉल होता इन्साइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. विपुल पाटील या संपूर्ण साहेब प्रतिष्ठानचे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि ते देखील मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय. त्यांना
सैमचं षटक अप्रतिम राहिलं आतापर्यंत, एकही धाव अवंतरच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. सिंगल डबलच्या सायने आतापर्यंत जर पाहिलं तर तीन चेंडू फेकून झाले संघाची धावसंख्या धावफटकावरती पाच. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण एक जबरदस्त स्पर्धा पाहत आहेत. श्रद्धांजली चषक 2024 ऑफ्टिकच्या बाहेर शपल झाले. ऑन साइडला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. सागर असतील तर कुठलीच चुकी होणार नाही आहे. एक सेफ हँड म्हणून त्यानं सातत्याने पाहिले आणि आवडला विकेट डाऊन होत असताना पहिला धक्का राजावडी संघाला. हिरा बॅक टू दी डगआउट. संगीत अग्रिकोड्यांची कुल स्वामिनी यांचं संगीत आपण ऐकलं आणि जिचुंद्र गावाच्या कुल स्वामिनी आई चंडिकाचं देखील संगीत आपण सातत्यपूर्वक डीजेच्या माध्यमातून ऐकतायत. ही खासियत आहे. डीजी युवराज हिमालय पाटील त्याचे प्रोप्रायटर आहेत. सातत्याने जर पाहिलं तर भक्तिगीते देखील डीजेच्या माध्यमातून ऐकवली जातात. प्रत्येकांना मंत्रमुक्त केलं जाते. अरुंडी विकेटने खोलवा टप्प्याचा बॉल याही वेळला होता. सुंदर फटका सजवला गेलाय. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. पहा विशाल सर ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सॅमच्या षटकाची सुरुवात होणं अपेक्षित होती ती सुरुवात त्याने मात्र अप्रतिम करून दिले. कारगिर मैदानाच्या आतमध्ये एक विचार करायचा गेला तर जबरदस्त गृहनिधी त्याने आतापर्यंत केले. पाच चेंडूमध्ये त्याला एक विकेट सफलता प्राप्त केली आणि तिथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त धाव फटकावरती सहा धावा खर्च केल्यात. शॉर्ट बॉल होता. ऑनसाईडला याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत मला वाटतं चिराग. पाहता पाहता जर पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालंय. फेकी अॅक्युरेट झाले आणि तेवढंच जर पाहिलं तर बॅकअप देखील पाहायला मिळते महत्वाचं सॅमचं. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर कम्प्लीट केल्या गेल्या आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर दोन धावा आणि या दोन धावाने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. आठच्या घरामध्ये पहिल्या षटकाचा खेळ कम्प्लीट झालाय. आता मात्र येणारे चेंडू असतील 18. विजयाकरिता 30 धावींची गरज. 18 चेंडू 30 धावा कोण जिंकेल हे पाहणं महत्वाचं असेल. त्या अगोदर ऐकूया डीजे युवराजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत येऊया मॅचच्या दिशेने. धनपटी सर वेलकम बॅक. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 38 धावींचा पाठलाग करत असताना आपण पाहतायत इन ॲक्शनमध्ये राजावडी या संघाला. त्या संघाची धावसंख्या धावफडकावरती एक गडी बाद जाऊन पोहोचले. 8 घरामध्ये 18 चेंडू आणि इथून जर पाहिलं तर 30 धावींची इथून देखील गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत मिस्टर रोहित निकमचा नवकर संघ टीमचे कॅप्टन पाठवून द्या. यस नवकर टीमचे कॅप्टन आलेत. या 5 त्वरित आपण टॉस देखील करून घेणार आहोत. पार्थ आपल्याला पाहायला मिळतात लॉंगॉनला. पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिले तर एक सिंगल प्राप्त केली गेली. शॉर्ट थर्डमॅनला होते आणि तिथून जर पाहिले तर एक सिंगल प्राप्त केली गेली. याच दरम्यान आगमन झाले सन्माननीय या गावाचे विद्यमान शाखा प्रमुख सन्माननीय मोहनदादा पाटील उर्फ भाई या नावाने प्रसिद्धी. आणि तिथून जर पाहिलं तर अग्रिसेनेचे अध्यक्ष आहेत. शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. निलेजी म्हात्रे साहेब ज्यांनी या स्पर्धेकरिता 10,000 रोख रक्कम देणगी स्वरूपात दिले. चंद्रपाडा वाकीपाडा शाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर जर पाहिलं तर
मयूरजी जगन्नाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण टीम करिता टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आले, त्यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम मोहन दादा, निलेश दादा म्हात्रे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 10 घरामध्ये, 3 बॉल फेकून झालेत। रोहित निकमची खासियत राहिले, ऑप्टिकच्या बाहेर शब्द झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। रोहित निकम चेंडू मागे धावत आहेत, परंतु जर पाहिलं तर चेंडू नोमन स्लॅन मध्ये ट्रॅव्हल होईल। पाहता पाहता डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत आणि तिथून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्या। या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 12 घरामध्ये 12 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या। एक गडी गमावल्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर 38 धावांचा पाठलाग करत असताना राजावळी या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत। 14 बॉल 26 ची गरज, रोहित निकम तयार होतील, स्ट्रायकरला बॅटर सज्ज झालेत। ओहो, यावेळेला जर पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल केली जाते, ऑप्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहित निकमने पहिलाच पाहिलं आणि तिथून जर पाहिलं तर फलंदाजाला परतावं लागेल। राजावळी संघाला दुसरा धक्का लगावला जातोय, विकेट गेली आहे, फलंदाज बाद। थँक यू। हॅलो, आतापर्यंत 11 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत आणि राजावली संघाची धावसंख्या धावफटकावरती आपल्याला 12 म्हणजे थोडंशाक बागफुटला अजून जाणवलाय, परंतु 13 26 गरज इथून देखील मैदानाच्या आतमध्ये असेल। राकेश वाघबरेला आपण पाहतोय, संकेत 11 चंद्रपड हा संघ कित्येक वर्ष झालाय एक गाव एकचा फॉर्मॅट खेळत आलाय, परंतु आज असोसिएशनच्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतोय। एक जबरदस्त संघ म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना देखील पाहिले। ओव्हर दी विकेटने वेगाने टाकलेला बॉल होता, तेवढ्याच जोराने मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅटचा थोडासा रडारमध्ये नव्हता, खाली निघून गेला। सर विकेट किपर अमित म्हात्रेच्या हातामध्ये हा बॉल जातोय डॉट अशा रीतीने जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 खेळ कम्प्लीट झालाय। या ठिकाणी 38 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतो राजावडीचा, 2 गडी बाद धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल 12। आता मात्र जर पाहिलं तर 12 चेंडू इथून 26 धावीची गरज, 12 चेंडू 26 धावा, पाण्याची व्यवस्था आपण मैदानाच्या आतमध्ये करूया आणि जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। त्या ठिकाणी असतील जयजी डुकले, या पुढचा मॅचचा टॉस केला जाईल। एका बाजूला शांती स्पोर्ट जुचंद्र, विपक्ष नौकार 11। धन्यवाद तुषार, मी रिक्वेस्ट करतोय मयूरदादांना, मयूरदादा या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया। एकंदरीत 4 ओव्हरचा मॅच असेल आणि एकंदरीत शांती स्पोर्ट्स म्हणजेच आयोजक टीम आणि नौकार 11 आपण पाहतोय। या दादांना रिक्वेस्ट करेन की आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन करा। एकंदरीत आपण पाहिलं एका बाजूने छापा आणि एका बाजूने काटा, कॉल कोणाकडून येते आपण बघितला तर काटा असा कॉल येते, परंतु येते छापा। आणि दादांना मी रिक्वेस्ट करेन की आपण शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये विराज मानवा। एकंदरीत काटा कॉल दिला होता, नौका टीमच्या संघाने एक नाणेफेकी जिंकले, डिसाइड काय करणार? वी विल हॅव अ बॉल फर्स्ट। शुभेच्छा, बास्टॉप लग तुम्हाला मास साठी, तर शांती स्पोर्ट तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, कारण की आपण जास्त वेळ घेत नाहीये, कारण की आज महत्वपूर्ण वेळ मात्र वाचवण्याचा प्रयत्न करतोय। वही आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आहेत पुन्हा एकदा सज्ज आमचे साथी समर्थक मित्र तुषार सोनवणे। सुंदर व्यक्तिमत्व, द ग्रेट मराठा परिवाराचे अध्यक्ष, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रणय यांना देखील आपण पाहत आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर निलेजी म्हात्रे साहेब देखील आपण त्यांना देखील पाहत आहेत आणि संपूर्ण द ग्रेट मराठाची टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत। भानुदास यांना देखील आपण पाहत आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर
मयूर दादा म्हात्रे यांना देखील आपण पाहताय, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण टीमसाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप केली गेली. त्यांच्या सही जर पाहिली तर जय देखील आहेत. विक्रम भोईर यांना देखील आपण पाहताय. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. विजयाकरिता 12 चेंडू 26. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागले त्या ठिकाणी. जर पाहिजे स्वतः गोलंदाज पार जात आहे. चेंडू मागे न्यावडा सुंदर झेल. आतापर्यंत दबदबा मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे. संकेत 11 चंद्रपाडाचा गोलंदाजावरती अप्रतिम अविस्मरणीय गोलंदाजी. विकेट गेली आहे. आणखीन एक धक्का. टीम राजावडी संघाला परतावा लागेल. फलंदाज आता मात्र आउट झालेत मिस्टर महेश. अकरा बॉल 26 ची गरज. विकेट गमावली आहे. विकेट फॅक्टर आता मात्र इथून राजवली संघासाठी महत्वाचा असेल. पार्थ गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेट ने समोरच्या दिशेने ठोकला. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सॅम आहे त्या ठिकाणी. कुठली चुकी होणार नाही आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रात सुंदर झेल पकडला गेला. आल्या पावली फलंदाज परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. आता मात्र राजवडीचा संघ विचार करत असेल. आता मात्र इथून एखादा मोठा फटका येईल. परंतु तसं काही घडलं नाही आहे. विकेट गेली आहे. आणखीन एक धक्का. टीम राजवडी संघाला. फलंदाज आउट. या नायगाव परिसरातील असं एक व्यक्तिमत्व जुचंद्र परिसरामध्ये मध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, अंडरमची असो ओरमची असो, आणि मोहनदादा पाटील यांना कबड्डीची देखील भरपूर आवड आहे. अशा अनेक स्पर्धांना त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम देणगी किंवा त्याचबरोबर ट्रॉफीज देखील स्पॉन्सर केल्या जात आहेत. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून 10,000 स्पॉन्सरशिप करण्यात आले. त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. खरोखरच एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचं पुढच्या एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जे फिल्डर होते त्यांना फेकी करायची होती. परंतु दुसरे फिल्डर सांगतायत मी फेकतोय. आणि पाहता पाहता या धुंदा मनस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी कुठेतरी एक धाव आणखीन खर्च केली गेली. आणि या 3 धावा निश्चित स्वरूपात ऑन दी क्रीज धावून कम्पीट केल्या गेल्या. आणि या 3 धावडे संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचेल 15 घरामध्ये. इथून आता मात्र मॅच फसलाय. कारण की एका बाजूला जर पाहिजे तर संकेत 11 चंद्रपाडा या संघाची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. 9 चेंडू 23 धावांचं लक्ष. 9 बॉल 23 याही वेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अपील केली गेली ती म्हणजे एसटी रक्षकाच्या माध्यमातून. परंतु आत्मविश्वास थोडासा कमी होता. पंच देखील तेच सांगतायत. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या ठिकाणी अपील करणं भरपूर क्रिकेटमध्ये महत्वाचं असते. एखाद्या वेळेला जर पाहिलं तर विकेट देखील मिळू शकते. कारण की जर पाहिलं तर कधी कधी बॅट खेळपट्टीवरती आदळते. आणि कधी कधी जर पाहिलं तर बॅटची लिडिंग एज देखील लागते. अपील करणं भरपूर क्रिकेटमध्ये महत्वाचं असते. या ठिकाणी संघाची धावसंख्या धावफडकावरती स्थिरावले ती म्हणजे फक्त आणि फक्त 15 येणारे 8 बॉल शिल्लक असतील. 23 धावांची गरज. चेनू यांना आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहतायत. क्रिकेट खेळण्याची आवड भरपूर असणं गरजेचं असेल. इनसाइड आउटच्या माध्यमातून सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. आणि पाहता पाहता सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेपार. श्रद्धांजली चषकातील एक दमदार चौकार. 4 थँक्यू चौकार आलाय. अशा फटक्यांची आता इथून गरज असेल राजवली टीमसाठी. आणि आता राजवली टीम देखील काय विचार करत असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. हे चौकेर
फटके येणे हे भरपूर गरजेचे महत्त्व राहील। ऑन साइडला याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एसटी रक्षकाच्या माध्यमातून चुकी झाले आणि चुकी भरपूर महत्त्वाची असेल या मॅचमध्ये। 22च्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल धावफटकावरती, अशा रीतीने संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 20च्या घरामध्ये। पहा आतापर्यंत तुम्ही 18 चेंडू मध्ये काय केलंय तर 20च धावा केल्यात, परंतु इथून 6 चेंडू मध्ये 18 धावा येतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे। याचं उत्तर या 6 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ऐकूया डीजेला आणि येऊया या महत्वपूर्ण एका बाजूला राजावली तर दुसऱ्या बाजूला चंद्रपाड्याचा संघ, दोन्ही टीम्सला शुभेच्छा देणार आहोत। ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत, 6 चेंडू 18 धावा। वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आपण पाहत आहेत केदारनाथ इंटरप्राइजेस प्रस्तुत शांती स्पोर्ट ज्योतिंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2024 शानदार सोहळा। आपण या ज्योतिंद्रच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहत आहेत। ज्योतिंद्रचं क्रिकेट आज भरपूर प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती जाताना दिसते, प्रत्येक वीकमध्ये आपण एक मोठी स्पर्धा आपण पाहत आहेत। फुलटॉस होता यावेळेला, जर पाहिलं तर काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं असेल। डेड बॉल मला वाटते पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला आहे, कारण की काहीतरी सूचना असतील त्या पुरवल्या जातील मैदानाच्या आतमध्ये आणि हा डेड बॉल असेल असं पंच मैदानाच्या आतमध्ये दर्शवत आहेत। संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आपण पाहणार आहात 20च्या घरामध्ये 6 चेंडू 18 धावींची गरज। इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल 6-18, कोण जिंकेल? एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे संकेत 11 चंद्रपाड्याचा आणि दुसऱ्या बाजूला राजावडी। उद्या दिवसा देखील एक सर्वात मोठी स्पर्धा रॉयल पार्टनर्स चे आमच्यापर्यंत नाव पोहोचलेत, ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। ओव्हरती विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग लागले, बॅटची कडा लागले त्या ठिकाणी, जर पाहिलं तर अमित म्हात्रे याच्या माध्यमातून सुंदर जेल टिपण्यात आला आहे आणि आता मात्र जर पाहिलं तर राजावडी संघ बॅकफुटला संपूर्ण जारवला जातोय, आणखीन एक धक्का लगावला जातोय। आता मात्र 5 चेंडू 18 धावींची गरज। पार्टनर्स उद्या दिवसात खेळताना दिसतील ब्रिजर बॉईजच्या चषकामध्ये, त्याची लिस्ट आमच्यापर्यंत विशाल भोईर यांनी पोहोचवले। स्वप्नील मुकादम असेल, हसमुख म्हात्रे असेल, संजय पाटील असेल, हंसराज म्हात्रे असेल, संदीप म्हात्रे असेल, निपुण भोईर असेल, वीरेंद्र पाटील असेल, त्यानंतर जयेश पाटील, विशाल भोईर, कुणाल भोईर, विनोद पाटील, मोहन म्हात्रे, ललित म्हात्रे असतील, त्यानंतर संतोष म्हात्रे आणि संजय किसन म्हात्रे ही उद्याच्या दिवसातील लिस्ट आपण पाहत आहेत। आणि निश्चित स्वरूपात प्रत्येकांना उत्सुकता आहे उद्या दिवसाची, परंतु ही स्पर्धा देखील तितकीच महत्त्वाची, मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची, अर्थात जर पाहिले तर श्रद्धांजली चषक। आता मॅच इथून जर जिंकायची असेल तर 5-18 बनवावं लागतील। 3 मोठे फटके हवेचे विरुद्ध खेळण्यासाठी लेफ्टी बॅटर आलेत। पहिला बॉल खेळत असताना इष्ट्यांच्या अगदी वरतून बॉल निघून चाललाय आणि पाहता पाहता त्या ठिकाणी एक सिंगल कम्प्लीट केली गेली आणि पंच देखील तेच सांगतायत। 22च्या माध्यमातून एक धाव असेल ही एकेरी धावणे, संघाची धावसंख्या धावफटकावरती आता मध्ये जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21च्या घरामध्ये। पहा धावसंख्या प्रत्येक बॉलवरती स्थिर नसावी, ती कुठेतरी हलत राहावी, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर राजावडी संघ ज्या ज्या वेळेला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आज जे फलंदाज आले, पहिला जर पाहिलं तर निर्धाव खेळतात, त्यानंतर सिंगल डबल जरूर येतात, परंतु त्यानंतर विकेट त्यांची येते, धावसंख्या कुठेतरी थांबली गेली आणि त्याच कारणाचा आतापर्यंत राजावली संघ बॅकफुटला जाणवला।
ओहो यावेळेला जर पाहिलं तर बॅटची कडा लागली, बॉल चालला मागे, शॉर्ट फाइन लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली, एक जागेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय होवं लागेल. विपुल पाटील देखील एक चांगली गोलंदाजी करतायत, जे अध्यक्ष आहेत या संपूर्ण असोसिएशनचे, आणि खरोखरच जर पाहिलं तर त्यांची गोलंदाजी देखील तितकी चांगली पाहायला पडते. ज्यावेळेला विपुल बॅटिंगसाठी आले होते पहिल्या बॉलवरती विपुल कॅचच्या स्वरूपात आउट झाले, परंतु आता गोलंदाजी त्यांची चांगली पाहायला मिळते. गोलंदाज विपुल तयार होतील, याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर फटका पाहायला मिळतो, डीप फाईन लेगला कोणी क्षेत्ररक्षक नाही, बॉल चाललाय थेट बाउंड्रीच्या पलीकडे, आता मात्र आलाय दमदार दर्जेदार श्रद्धांजली, लेट पण थेट चौकार. दोन बारा पाहिजेत, दोन चेंडू बाराची गरज, कारण की धावसंख्या धावफटकावरती झाले 26-38 धावींचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये राजवली संघाला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतायत. या बॉलवरती एक मोठा फटका जर आला ना तर इथून जर पाहिलं तर राजवली संघाच्या बाजूने मॅच झुकेल, 50-50 मॅच रंगेल, परंतु हा बॉल भरपूर महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. दोन बॉल बाराची गरज, कालचा दिवस आपण पाहिला 38 धावा 4 षटकांमध्ये बनवल्या गेल्या नाहीत पांडू संघाने. ओहो यावेळेला जर पाहिलं तर सुंदर चेंडू पाहायला मिळते, प्रतिउत्तर दिले टीट फॉर टॅट, जशा तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले विपुल पाटीलने, दांडी गुल केले, त्रिफळाचित फलंदाज बाद झाले, विकेट गेले. आता मात्र राजवली संघ बागफुटला, एक बॉल 12 धावींची गरज.